नमस्कार. बुक्स दॅट स्पीकच्या बुक रेकमेंडेशन या अंतर्गत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या पुस्तकाचं नाव आहे नवभारताचे शिल्पकार APJ अब्दुल कलाम. लेखन शंकर कऱ्हाडे. प्रकाशक आहेत साकेत प्रकाशन, औरंगाबाद. दक्षिण भारतातील रामेश्वरम जवळील एका खेड्यातील गरीब मुलगा. वडील नावाडी. मुलाला शिकावं वाटतं. प्रयत्न आणि जिद्दीने तो आत्मविश्वासाने शिकतो. परमेश्वराबद्दल त्याला नितांत आदर असतो. शिक्षणामुळे त्या मुलाच्या जीवनाचे सोने होते आणि हा खेड्यातील पोरगा भारताचा राष्ट्रपती बनतो. असा आहे चित्तथरारक प्रगतीचा प्रवास अब्दुल कलामांचा. भारतही उपलब्ध तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने जगात उभा राहू शकतो हे कलामांचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न ते भारतीय तेजस्वी मुलांमध्ये शोधतात. एका सामान्य मुलाने शिक्षण आणि प्रयत्नाने घेतलेली ही उत्तुंग झेप अंधारातून सर्वांना प्रकाशाचा मार्ग दाखवणारी आहे. या पुस्तकामध्ये मला जे आवडलं ते म्हणजे लेखकाची ओघवती भाषा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणं या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतात. इतकं सुंदर सोप्या मराठीमध्ये त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. लेखक आहेत त्याचे शंकर कऱ्हाडे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अब्दुल कलामांच्या जीवनचरित्रातील अनेक छोटे छोटे पैलू त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींच्या रूपात इथे सादर केले आहेत. पुस्तकाची त्यांनी बॅकग्राऊंड अशी ठेवली आहे की एक गृहस्थ की ज्यांनी वयाची 75 गाठली आहे पण त्यांना मुलांना गोष्टी सांगण्याचा भयंकर नाद आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांचा असा नितांत विश्वास आहे की मुलांवर चांगले संस्कार हे गोष्टींमधूनच होत असतात. तर असे हे गृहस्थ अब्दुल कलामांच्या चरित्रातील एक एक पैलू रोज एकेका गोष्टीच्या रूपात मुलांसमोर सादर करतात आणि मुलांनाही दुसऱ्या दिवशीच्या गोष्टीची ओढ लागून राहते. या पुस्तकातल्या अनेक प्रसंगांमधून अब्दुल कलामांची लहानपणापासून कुटुंबाने कशाप्रकारे जडणघडण केली, गरिबीत असूनही त्यांच्यावर किती चांगल्या प्रकारचे संस्कार झाले, शिक्षणाचे संस्कार, चांगल्या नीतीमूल्यांचे वागणुकीचे संस्कार झाले की ज्याचा उपयोग त्यांना पुढे आयुष्यभर झाला. मोठे झाल्यावर एक उत्कृष्ट शास्त्रज्ञच नव्हे तर एक उत्कृष्ट परिपक्व माणूस म्हणून ते कसे जगले याचाही प्रत्यय तिथे आपल्याला येतो. तर या पुस्तकातलं एक छोटासा परिच्छेद वाचून दाखवण्याचा मला एक मोह होतो की त्याची भाषा किती ओघवती आहे हे कळेल आपल्याला. अब्दुलचे गणितावर एवढे प्रेम आहे की एक दिवस तो घरी गणित सोडवत बसला. शाळेचं त्याला भान राहिलं नाही. त्याला शाळेत यायला उशीर झाला. तो शाळेत आला, वर्ग सुरू झाले होते. एका वर्गात मी गणिताचा तास घेत होतो. गणिताचे आकडे त्याच्या कानावर आले आणि हा आपलाच वर्ग आहे असं समजून त्याच वर्गात तो शिरला. या चुकीबद्दल त्याला मी छडीचा चांगलाच प्रसाद दिला. अब्दुलने आपल्या हाताकडे पाहिलं आणि तो हसला. सारेच हसले. शिक्षक म्हणाले, अजून बातमी पूर्ण झाली नाही आहे. ऐका, मी ज्यांना ज्यांना छडीचा प्रसाद दिला आहे ते विद्यार्थी मोठेच झाले, त्यांनी चांगले नाव मिळवले. अब्दुलसुद्धा मोठाच होणार आहे आणि चांगलंच नाव कमावणार आहे. माझ्या छडीचा प्रसाद विद्यार्थ्यांना पावतो. साऱ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. अब्दुलने वाकून शिक्षकांना नमस्कार केला. असे हे आपले थोर शास्त्रज्ञ आणि थोर माणूस डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांच्याबद्दलचं हे सुंदर छोटंसं चरित्रात्मक पुस्तक लिहिलं आहे शंकर कऱ्हाडे यांनी, प्रकाशित केलं आहे साकेत प्रकाशनने. आणि हे पुस्तक जर तुम्हाला कुठल्या दुकानांमध्ये मिळत नसेल तर या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पण मी काही लिंक्स इथे देत आहे. तर अशा अनेक गोष्टी आणि बुक रेकमेंडेशन ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.booksthatspeak.com. धन्यवाद. एरवावी एरवावी.